तर मित्रांनो, तुम्ही बघत आहात अंकिताचा व्लॉग बघत आहात तुम्ही. आणि आता आम्ही आता सॉन्ग सुटला चाललोय आणि अंकिताला व्लॉग करता येत नाही म्हणून मी ती जबाबदारी मी घेतोय. म्हणून थोडं थोडं बोलताना मीच दिसेल या व्लॉगमध्ये. सॉरी, खाली कमेंटमध्ये काय बोलू नका, पण अंकिता पण थोडं थोडं बोलेल. तर आता आम्ही शूटला चाललोय नखरेवाली या गाण्याचं. तर ते गाणं येणार आहे नखरेवाली. बेसिकली गाणं असं आहे की थोडस गावातला फील आहे आणि थोडस विलेज फील आहे. आणि तुम्हाला माहिती आहे सध्या जाऊन काही गावात या रियालिटी शो मध्ये ती रनर अप होती. आमच्यासाठी विनर होती, बट इव्हच्या शो मध्ये ती रनर अप होती. सो तुम्ही गाण्यामध्ये पण ऑलमोस्ट तोच कॅरेक्टर तुला बघणार आहोत. आता ते खातोय आम्ही, पुढे मग आपण बघू काय शोमध्ये रिहर्सल सगळं भेटेल. आज रिहर्सल वगैरे सगळं काय होणार आहे तर तुम्ही पुढे पुढे बघत राहा, खूप मजा येणार. प्लीज बघा, त्यांनी सांगितलं ते सगळं बघा. बघू, झुमकामध्ये खूप छान नाचली होती. आता या गाण्यात कशी नाचते आम्हाला पण बघायचंय. आणि जाऊबाई गावात मध्ये पण नाचली होती तेव्हा तर मी नाचतच होती. आता या गाण्यामध्ये बेसिकली डान्स आहे. सो बघूया कसं ती नाचते. मला परत वाटतं म्हणजे कोणती तरी लुटू मुटू मोहीम आहे यार. शेडामध्ये हात टाकून कसं वाटतंय? फर्स्ट टाइम असं काहीतरी केलं, ट्राय कधी केलं नव्हतं. पण मला असं वाटलं की अंकिता आणि मी करतोय म्हणजे तो सीन. नंतरला जे डायरेक्टर जे होते आमचे डायरेक्टर सांगणारे ते बोलले नाही नाही तू एकटाच करतोय, ती फक्त पाणी होते. म्हणजे तू एकट्याने पूर्ण शेण तो स्कॅम मेरे पे आ गया. मोय हो गया मेरा. सक्सेसफुली कम्प्लीट झालेलं आहे. संपूर्ण टीमने खूप मेहनत केलेली आहे. आम्ही शूट करत होतो सांजेगाव या गावात नाशिकच्या. आणि आता मला वाटते 12 वाजून गेलेले आहेत, 12 आसपास. त्यामुळे आम्ही पॅकअप कॉल खूप हळू आवाजात घेतो आहे. तो डिरेक्टर कॉल घेतील आणि आपण सगळे पॅकअप करूया हळू आवाजात.